नमस्ते स्टुडंट टुडे इज थर्टी सिक्स्थ डे ऑफ आवर ब्रिज कोर्स स्टँडर्ड सेवन्थ सब्जेक्ट मॅथ टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट बँक आज आपण या छत्तीसाव्या दिवशी शेतो अभ्यासक्रमामध्ये बँकेविषयी माहिती पाहणार आहोत आय विल शो यू अ पिक्चर अँड गिव मी आन्सर अबाउट दॅट पिक्चर show this picture this is a picture can can you see i will ask some question on this picture okay okay the picture दॅट आय हॅव शोन इज आता या ठिकाणी मात्र काय दिलं आहे द पिक्चर अबाव इज आपल्याकडे इथं चित्र नाही म्हणून मी काय केलं आहे तुम्हाला अगोदर दाखवलं हां द पिक्चर अबाव बघा द पिक्चर अबाऊ इज डॅश डॅश इज दॅट मार्केट ऑर इज दॅट बँक यस बँक बी एन के ओके

इन्स्टिट्यूशन म्हणजे बँक ही एक संस्था असते त्यानंतर पुढे पहा थर्ड क्वेश्चन अ बँक इज अ डॅश डॅश इन्स्टिट्युशन बँक ही कशा प्रकारची कोणत्या प्रकारची संस्था असते एज्युकेशनल और फायनान्शियल एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक फायनान्शियल म्हणजे आर्थिक मग बँक यस फाइनेंशियल। नेक्स्ट क्वेश्चन ऑल क्वेश्चन अबाउट दैट पिक्चर अ बैंक इज एन इंस्टिट्यूशन रिलेटेड टू बैंक कशाशी संबंधित नीट लक्षा बैंक कशाशी संबंधित संस्था आहे हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल इथं पा कशाशी रिलेटेड आहे बँक मनी पैशाशी रिलेटेड आहे क्रॉप्स धान्याशी रिलेटेड आहे का व्हिजिटेबल्सची ओके कशाशी रिलेटेड आहे मनी यस एम एन ई वाय मनी म्हणजे पैशाशी रिलेटेड आहे नेक्स्ट क्वेश्चन इवर मनी कॅन बी मोर सिक्युअर इन डॅश डॅश तुमचे पैसे अधिक सुरक्षित कुठं राहू शकतात हां होम घरात की बँकेमध्ये तर त्याचं उत्तर आहे बँक बी एन के बँक मला लक्षात सर्व प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट करतो पहा द बॅ द पिक्चर अबाऊ इज बँक अ बँक इज अन इंस्टिट्यूशन अ बँक इज अ फायनान्शियल इंस्टिट्यूशन बँक इज अन इंस्टिट्यूशन रिलेटेड टू मनी युअर मनी कॅन बी मोर सेक्युअर युअर मनी कॅन बी मोर सेक्युअर इन द बँक बी ए एन के ओके आता त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन लेट्स प्रॅक्टिस आपण आता सराव करूया यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर या ठिकाणी दोन तीन प्रश्न आहेत फर्स्ट क्वेश्चन वॉट कॅन वी डू बाय गोईंग बँक आपण बँकेत जाऊन काय करू शकतो तर पहा आपण बँकेत जाऊन काय करू शकतो वी कॅन कीप मनी सेफ आपण काय करू शकतो आपले बँकेत पैसे सुरक्षित ठेवू शकतो सुरक्षित ठेवू शकतो आता त्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे वी त्याचं आणखी आपण कोणतं कार्य करू शकतो बँकेत तर पहा वी कॅन बॉरो लोन म्हणजे आपण कर्ज घेऊ शकतो कर्ज घेऊ शकतो आणि वी कॅन डू फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण आर्थिक व्यवहार करू शकतो आर्थिक व्यवहार त्यामध्ये कशाचा समावेश असेल पैसे बँकेत ठेवणे गरजेच्या वेळी पैसे काढणे आर्थिक व्यवहारसुद्धा आपण बँकेत करू शकतो म्हणजे बघा हे तीन महत्त्वाचे कार्य बँकेशी संबंधित आहेत आपले वी कॅन कीप मनी सेफ वी कॅन बॉरो लोन वी कॅन डू फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर्थिक व्यवहारसुद्धा आपण करू शकतो त्यानंतर आपल्याला पुढं सेकंड क्वेश्चन आहे राईट द नेम नेम्स ऑफ बँक बँकेची काही बँकांची नाव पहिले पहिल्या मी इथं लिहिलं आहे शॉर्टमध्ये एस बी आय एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बैंक ऑफ इंडिया। दुसर लिख ली ओ आई बैंक ऑफ इंडिया बैंक ऑफ इंडिया। लिख ली ओ एम बी ओ बैंक ऑफ महाराष्ट्र बैंक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर काही जागा रिकामी सोडल्या की नाही फोर्थ आणि फिफ्थ नावच लिहिलेलं नाही मी तर आपण ते नाव लिहू शकतो कोणतं सपोज देना बँक देना बँक एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक यू कॅन राईट एनी अदर नेम तुम्ही दुसरीसुद्धा नावं लिहू शकता परंतु आपल्याला माहीत असलेल्या बँकांची नावे या ठिकाणी लिहायची आहेत यानंतर आपण शेवटचा आणि लास्ट प्रश्न पाहणार आहोत इज युअर अकाऊंट इन अ बँक राईट द अकाउंट नंबर आपल्याला आहे तुमचं बँकेत खातं आहे का आणि असल्यास काय करायचं आहे अकाउंट नंबर लिहायचा आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे मग तुमचं जर खाता असेल तर तुम्ही येस लिहाल नसेल तर नो लिहाल आता सपोज माय अकाउंट नंबर माझं तर बँकेत खाता आहे त्यामुळं मी अकाउंट नंबर लिहिणार यस अकाउंट नंबर इज थ्री झिरो थ्री फोर सिक्स नाईन टू सिक्स सिक्स सेवन वन दिस इज माय अकाउंट नंबर जर नसेल तर नऊ no. आणि पुढं काही उत्तरच येणार नाही काही तुम्ही लिहिणार त्याचा अकाऊंट नंबर लिहिण्याचा सवालच येणार नाही ओके okay, समजलं तर आज आपण इथं या व्हिडिओ थांबूयात धन्यवाद